गव्हाच्या पिठापासून बनवलेला मस्त जाळीदार असा क्रिस्पी असा आणि कुरकुरीत असा डोसा बनवायचा म्हटलं की बऱ्याच जणांना खूप टेन्शन वाटतं, कारण गव्हाच्या पिठाचा डोसा एवढा कुरकुरीत बनेल का। तर काही महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या लक्षात घेतल्या की मुलांसाठी तुम्हीसुद्धा मसालेदार आणि क्रिस्पी डोसा बनवू शकता। नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला एकदम कुरकुरीत असा जाळीदार असा आणि क्रिस्पी असा डोसा बघणार आहोत। याला तुम्ही दिरडे म्हणू शकता किंवा डोसा म्हणू शकता आणि गव्हाच्या पिठाचा आहे त्यामुळे खूप साऱ्या टिप्स मी रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहेत। गव्हाच्या पिठाचा डोसा कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि बनवताना सुद्धा काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो केल्या तरच हा डोसा कुरकुरीत होतो। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल, कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमचा सुद्धा डोसा एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होईल। आणि त्यासोबतच हा डोसा मसालेदार आहे, मुलांना फार आवडतो, टिफिनला पण देता येतो मुलांच्या, किंवा सकाळचा जर नाश्ता बनवत असाल तर तुम्ही सगळ्यांसाठी हा नाश्ता हेल्दी अशा प्रकारचा बनवू शकता। घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हा डोसा फार आवडतो आणि बनवायलाही सोपा आहे, चवीला अप्रतिम असा लागतो। चला मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, एक मोठा बाऊल घ्यायचा आहे, पीठ साईडला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मी मुरमुरे घेतलेले आहेत। जसं मी नेहमीच तुम्हाला सांगते की कुठलीही रेसिपी बनवत असताना ज्या भांड्याचा तुम्ही साहित्याचं मेजरमेंट घेण्यासाठी वापर करताय तेच भांडं जे आहे ते प्रत्येक साहित्य घेण्यासाठी वापरायचं, म्हणजे त्याच भांड्याचा वापर करायचा प्रत्येक साहित्य घेण्यासाठी। कपाने घ्या किंवा वाटीने घ्या काहीच फरक पडत नाही, कुठल्याही भांड्याने साहित्य घेतलं तरी चालेल। आणि मोठ्या बाऊलमध्ये मी एक वाटी मुरमुरे काढून घेतले, त्यामध्ये खूप सारं पाणी घालायचं, साधारण 2-1 वाट्या मी पाणी घातलंय। स्वच्छ पाण्याने मुरमुरे धुवून घ्यायचेत फक्त आपल्याला, तर यावरती थोडंसं काळसर असं पाणी निघतं यामध्ये। तर बघा इथे मुरमुरे धुतल्यानंतर थोडंसं काळसर पाणी निघाले, मुरमुरे धुवून घेणं फार गरजेचं आहे, धुवून घ्या नक्कीच। आणि त्यानंतर आपण हे मुरमुरे हाताने अशा पद्धतीने पिळून काढायचे आहेत, म्हणजे यामध्ये थोडंफार पाणी असेल तर ते निथळून व्यवस्थित निघून जाईल। तरी ते मी हातानेच व्यवस्थित हे मुरमुरे असे पिळून घेते आणि डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे मुरमुरे काढून घेते। तर इथे बघा मिक्सरचं भांडं घेतलंय आणि त्यामध्ये आपण हे मुरमुरे काढून घ्यायचे। आता तुम्ही किती रेसिपी बनवताय त्यानुसार मुरमुरेचं प्रमाण तुम्हाला डबल करावं लागेल। तुम्ही जर 2 वाटीची रेसिपी बनवत असाल, 2 वाटी गव्हाच्या पिठाची, तर तुम्हाला मुरमुरेसुद्धा 2 वाटीच घ्यावे लागतील। तर इथे मी 1 वाटीच पीठ घेतलं आहे त्यामुळे 1 वाटीच मुरमुरे पण घेतलेत, नक्की लक्षात ठेवा। आणि साहित्याचं मेजरमेंट परफेक्ट घेतलं की मग रेसिपीसुद्धा परफेक्टच तयार होते। आता यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घातले, मिक्सरच्या भांड्यामध्येच गव्हाचं पीठ घालायचं आहे। मुरमुरे का वापरायचे आहेत हे मी तुम्हाला पुढे रेसिपीमध्ये नक्की सांगेल। त्याच वाटीने 1/2 वाटी दही घ्यायचे आणि ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घ्यायचे। हे सगळं एकत्रच मिक्सरच्या भांड्यात फिरवलं तर छान असं व्यवस्थित मिक्स होतं आणि आपल्या बऱ्याचशा स्टेपसुद्धा करायच्या वाचतात। आणि हाताने तेवढं व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच हे सगळं साहित्य काढायचे। 1/2 वाटी दही नक्की वापरा, त्या ठिकाणी तुम्हाला लिंबाचा रस वापरायचा असेल तर वापरू शकता, पण 1 लिंबाचा रस वापरा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहीच वापरलं तर तुमची रेसिपी जी आहे ती परफेक्ट चांगल्या चवीची होईल। आपण मसालेदार अशी दिरडे बनवतो आहे किंवा मसालेदार डोसा बनवतो आहे तर त्याला परफेक्ट टेस्ट येण्यासाठी दह्याचा वापर करणं फार गरजेचं आहे। नसेल तुमच्याकडं तर ऑप्शन म्हणून तुम्ही लिंबाचा वापर करू शकता। याच वाटीने मी 2 वाटी पाणी घातलं यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि मिक्सरला फिरवून घेतलं, त्याची बारीकसर अशी मस्त पेस्ट स्मूथ अशी तयार करून घ्यायची। छान अशी मस्त पेस्ट तयार झालेली आहे, म्हणजेच आपलं बॅटर जे आहे ते तयार झालेलं आहे, पण आपल्या काही स्टेप अजून बाकी आहेत, बॅटर रेसिपीसाठी तयार झालेलं नाही। आपल्याला याला थोडंसं 10-15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। 15 मिनटासाठी आपण हे साईडला ठेवलं तर छान असं फर्मेंट झाल्यासारखं होत ते, आणि यामध्ये आपण दही वापरले त्यामुळे नक्कीच आपल्या रेसिपीला छान अशी चवही येईल आणि जाळीसुद्धा छान पडेल। यामध्ये इनो सोडा वापरायची अजिबात गरज नाही, तुम्ही फक्त 1/2 वाटी दही वापरायचे, परफेक्ट रेसिपी तयार होते। गव्हाचं पीठ आहे फक्त, यामध्ये दुसरं काहीही आपण मिसळलेलं नाही। तर इथे 15 मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलं, परफेक्ट रेसिपीसाठी तयार झालेलं आहे परफेक्ट बॅटर। मस्त असं परफेक्ट असं तयार झालेलं बॅटर आपल्या रेसिपीसाठी रेडी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे काही आपले साहित्य घालायचं राहिलं आहे, मसालेदार डोसा बनवतो तर ते साहित्य आपण घालून घेऊया, मसाले घालून घेऊया।
एक चमचाभर धनेजी रेपूड घालायची. धनेजी रेपूड घरच्या घरी कशी बनवायची माहीत नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की तो व्हिडिओ सुद्धा बघा. आणि वर्षभरासाठी तुम्ही सुद्धा घरच्या घरी धनेजी रेपूड बनवून ठेवा, बनवायला खूप सोपी आहे. आणि यामध्ये 1/2 चमचा मी लाल मिरची पावडर घातली, चवीप्रमाणे मीठ घालायचे. खूप जास्त आपण यामध्ये मसाले वापरणार नाही आहोत, धनेजी रेपूड घातली तरी छान टेस्ट येते आपल्या मसाले दोसेला. आणि यामध्ये मी आता हळद पण घातली. तुम्हाला जर जास्त मसाले आवडत असतील तर तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही या ठिकाणी घालू शकता आणि हा डोसा बनवू शकता. आता हे मसाले व्यवस्थित असे बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून ते एकजीव होतील आणि बॅटरमध्ये छान मिक्स होतील. तर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्हाला मी सांगितलं होतं की जाळीदार आणि क्रिस्पी होण्यासाठी काय घालायचं यामध्ये, तर आपण जे मुरमुरे घातले त्यामुळेच आपला डोसा जो आहे तो जाळीदार आणि क्रिस्पी तयार होतो. पण अजूनही पुढे काही स्टेप बाकी आहेत जो डोसा भाजताना ते लक्षात घ्यायचे आहेत, किंवा अशा प्रकारचं बॅटर बनवताना सुद्धा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, बॅटर याच कन्सिस्टन्सीचं व्हायला हवं. 2 वाटी पाणी परफेक्ट असं झालेलं आहे तरी ते बॅटर जे आहे ते अशा पद्धतीचं तयार झालेलं आहे. त्याच वाटीने पाणीसुद्धा घेतलेलं होतं मी. आणि आता तवा कडकडीत गरम करून घ्यायचा, गॅसची फ्लेम अगदी लो करायची आणि मग यावरती थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं. 1/2 चमचा तेल वापरले मी फक्त, आणि फक्त तव्याला तेल ग्रीस करून घेतले. तवा जो आहे नॉनस्टिकचा वापरायचा, जेणेकरून आपला डोसा छान असा तयार होतो नॉनस्टिक तव्यावरती. आणि त्यानंतर आता तेल ग्रीस केल्यानंतर तव्याचं टेम्परेचर हलकंसं लो होऊ द्यायचं, म्हणजे कमी होऊ द्यायचं, आणि मग यावरती बॅटर सोडायचं. ही एक महत्त्वाची टीप आहे, कडकडीत तव्यावर तुम्ही बॅटर सोडलं तर ते व्यवस्थित तुम्हाला स्प्रेड करता येणार नाही. आणि ही महत्त्वाची टीप तुम्हाला कोणीही सांगणारसुद्धा नाही, त्यामुळे तुमचा डोसा बऱ्याचदा बिघडलासुद्धा असेल. आणि गव्हाचा डोसा तर खूप नाजूक असतो, बनवायला खूप जास्त अशा पद्धतीच्या टिप्स लक्षात ठेवाव्या लागतात, म्हणजे खूप सोपा जातो तुम्हाला बनवायला. तर बघा, इथे तव्याचं टेम्परेचर लो करायचं, मग डोसा यावरती सोडून घ्यायचा आणि मग तो स्प्रेड करायचा व्यवस्थित. आणि मग स्प्रेड केल्यानंतर सुद्धा मीडियम टू लो फ्लेमवर गॅस ठेवून आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या डोस्यावरती झाकण ठेवायचं नाही, कारण आपल्याला हा डोसा मऊ लुसलुशीत बनवायचा नाही, तर आपल्याला हा डोसा क्रिस्पी बनवायचा आहे. म्हणून झाकण न ठेवताच आपण हा डोसा भाजून घेऊया. मीडियम टू लो फ्लेमवर गॅस ठेवला की मग आपल्या डोसाला छान जाळी पडते आणि क्रिस्पी होतो छान डोसा. तर आपल्याला 3 ते 4 मिनिट लागू शकतात, किंवा 4 ते 5 मिनिटसुद्धा लागू शकतात एक डोसा भाजण्यासाठी. पण हा डोसा आपल्याला क्रिस्पी बनवायचा आहे, त्यामुळे भाजण्यासाठी जो त्याला वेळ लागतो तो आपल्याला द्यायलाच हवा. आणि यावरती 1/2 चमचा तेल ग्रीस करून घेतलं आहे, जेणेकरून त्याच्या कडासुद्धा आपोआप क्लोज होतात आणि डोसा छान भाजला जातो. वरनंसुद्धा तेल थोडंसं लावून घ्यायचं. आणि गव्हाचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे याला छान बाइंडिंग आपोआपच येतं. यामध्ये क्रिस्पीनेस यावा म्हणून आपल्याला फक्त 1 वाटी मुरमुरे वापरायचे. आणि मस्त असा डोसा आपला 3 मिनिटानंतर असा झालेला आहे. अजून मी 1-2 मिनिट असाच ठेवते, म्हणजे जेणेकरून तो आपल्याला वरच्या बाजूंनीसुद्धा सुकलेला आहे हे लक्षात येईल आणि क्रिस्पी झालेलासुद्धा लक्षात येईल. नक्कीच व्यवस्थित छान असा डोसा आपला भाजला जातो. फक्त मीडियम टू लो फ्लेमवरच गॅस ठेवायची, अजिबात गॅसची फ्लेम वाढवायची नाही, नाहीतर डोसा छान भाजला जात नाही. तर बघा, इथे मीडियम टू लो फ्लेमवर गॅस ठेवून मी 5 मिनिट डोसा भाजून घेतला, क्रिस्पी झालेला आहे. वरच्या बाजूंनीसुद्धा त्याचा क्रिस्पीनेस आपल्याला छान दिसतो आणि जाळीसुद्धा खालून छान पडली आहे. सोनेरी रंगावर डोसा भाजलेला आहे. आणि आता आपण हा डोसा दुसऱ्या बाजूंनी पलटी करून घेऊया. सहज कडा लोज झालेल्या आहेत, हातानेसुद्धा आपल्याला डोसा पलटी करता येतो असा डोसा झालेला आहे. आणि आता दुसऱ्या बाजूंनी डोसा 2 ते 3 मिनिट छान असा मस्त ओलतऱ्याने प्रेस करून करून भाजून घ्यायचा, जेणेकरून तो क्रिस्पीनेस त्याचा टिकून राहील. आणि मुलांना खाताना खूप छान लागतो, नाश्त्यासाठी बनवू शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हा मसाला डोसा खूप आवडतो. मुख्य म्हणजे आपण गहू पिठापासून बनवलेला आहे, त्यामुळे पौष्टिकसुद्धा आहे, सर्वांनाच आवडेल असा आहे. मुलांच्या टिफिनला देखील देऊ शकता. मुलांना द्यायचा असेल तर तुम्ही जाम याला लावायचा आणि छान याचा रोल करून द्यायचा किंवा घडी करून द्यायची ट्रायंगलच्या शेपमध्ये. मुलं आवडीने खातात आणि दह्यासोबत खाऊ शकतात. पण यामध्ये आपण दही ऑलरेडी वापरले, त्यामुळे तसंच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो. मसालेदार डोसा आहे, मोठ्यांनासुद्धा खूप आवडतो आणि पाहिजे तेवढा क्रिस्पी झालेला आहे. अगदी क्रिस्पीनेस टिकून राहण्यासाठी डायरेक्ट आपण हात तव्यावरचा डोसा जाळीवर ठेवायचा, जेणेकरून तो लगेचच मऊ पडणार नाही. मस्त असा क्रिस्पी असा डोसा तयार आहे. जाळीवर ठेवायचा, वाफ जाऊ द्यायची आणि लगेचच सर्व करायचा. तर तुम्ही हा डोसा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. परफेक्ट जाळी पडलेली आहे, जाळीदार असा मस्त असा क्रिस्पी असा आणि कुरकुरीत असा गव्हाच्या पिठाचा डोसा झालेला आहे. तुमचाही डोसा कधी गव्हाच्या पिठाचा असा होत नसेल तर माझ्या पद्धतीने बनवून बघा, नक्की परफेक्ट होतो. आणि खूप साऱ्या महत्त्वाच्या टिप्स मी रेसिपीमध्ये शेअर केलेल्या आहेत, तर त्या रेसिपीच्या टिप्स फॉलो करा आणि अशा पद्धतीने डोसा बनवून बघा, नक्की परफेक्ट होईल. परफेक्ट रेसिपीसाठी ज्ञानेश्वरीज रेसिपीला सबस्क्राईब करा.
परफेक्ट मेजरमेंटने परफेक्ट रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची हे मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे रेसिपीमध्ये, त्यामुळे तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल सुद्धा आणि बनवल्यानंतर तुमची परफेक्ट होईल सुद्धा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक नक्की करायचे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायचा आहे, व्हॉट्सअपला करू शकता आणि फेसबुकला सुद्धा करू शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा, एखादा मिनिट तुमचा जाईल पण मला नक्कीच खूप छान वाटेल तुम्ही जर मला कमेंटमध्ये सांगितलं तर। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तेही बेल आयकॉन सहित, बेल आयकॉनमुळे तुम्हाला प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन मिळतं। थँक्यू।